तर मंदार आलाय मुंबईमध्ये आणि मंदारला नवीन कॅमेरा घ्यायचा होता आणि त्याने आम्हाला विचारलं सजेशन्ससाठी. आम्हाला त्याने कॉल केला तेव्हा मी त्याला सांगितलं तू मुंबईत ये आपण कशिश फोटो विजनमध्ये जाऊन कॅमेरा घेऊ कारण जिथे आम्ही घेतला आणि आम्ही कॅमेराशी रिलेटेड जे काही गॅजेट्स असतात ते तिथूनच घेत असतो. तर मंदारला घेऊन आम्ही तिथे गेलो, त्याने नवीन कॅमेरा घेतला आणि मग म्हटलं आता आलाच आहेस तर मोहितचा बड्डे पण जवळच येतो आहे तर राहा चार दिवस, चार पाच दिवस राहा आणि तूप रोटी खा आणि मग जा. परेशान करतो आता आम्ही निघालोय मस्त फिरायला कुठे कर्नाळा अर्नाळा अर्नाळाला आणि मंदारला आम्ही अर्नाळा बीच दाखवतोय कारण मरणार मंदारने बघितलंच नाहीये बीच त्याच्यामुळे आम्ही मंदार साठी फिरायला चाललोय. खरी गोष्ट म्हणजे माझ्या बरोबर येत असतो मी असं ओलड राहिलो नाही तो चालवेल, तू मागे बसायचंय मी पुढे बसणार कारण मला उलटी होते. सॉरी मंदार, आज मी तुला फिरवणार आहे. ओके, पण माझ्याकडे पैसे नाहीये तुला माहितीये का, माझ्याकडे पैसे नाहीये आणि मी तुला आज मी ऍप युज करणार आहे. तुला दाखवते, तुला शिकवते, मग तू सुद्धा करू शकतोस. चल बस गाडीत. माझी जी दगदग होता ती सगळे बघतातच. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आंब्याची ऑर्डर, त्याच्यानंतर शूट, त्याच्यानंतर माझा जॉब, ह्या सगळ्या करताना एक आठवड्यापूर्वीची गोष्ट म्हटलं दुपारचा 2 तास पडतंय तर मग कॉल येलो आणि कॉल वरती बोलतात का तुमच्या झाडाचं नारळ आमच्या संडासार पडलो आणि संडासार जो काहीतरी पाईप फुटलो. मी विचार करतो म्हणजे मी मुंबईत राहून याच्यावर काय करू, सोल्युशन नाही. तुझा बापूस काहीतरी तो वॉल्व काय काय असता तो देणार नाही. बाबांका फोन केला म्हटलं देऊन टाका त्यांचं वॉल्व नारळ पडलं तर. माझ्या बापाशीचा म्हणणं काय, झाड थंय आधी बसून असं संडास त्यांनी नंतर बांधलो, मग मी काय माझा काय चुकला आणि मी आता त्यांच्या संडासाच्या टाक्यावर नारळ पण पाईप फुटतात म्हणून मी झाड तोडू काय, तोडूचंही नाही त्याच्यामुळे मी देऊचंही नाही. आता झालं असं की मी करू काय, म्हणजे मी मुंबईत राहा कोणाच्या संडासाचे पाईप फुटत ते हवे बसून बघतोय की बाबा याचो पाईप फुटलो त्याचो पाईप फुटलो. तुमका कोणाचं बरोबर वाटतं मग सांगा. संडासाचे पाईप खरंच आज पण फोन आला त्यांचा मला आता तुझे बाबा वॉल्व देत नाही आणि बाबा काय सांगतात माहितीये त्यांना पाठव माझ्या घरी वॉल्व बाबा येतात. मी त्यांना सांगणार तुम्ही जाळी बसून घ्या मी झाड नाही तोडणार. म्हटलं मी शूट मध्ये मी हे संडास लोकांचा तू सुद्धा शेजाराचा संडास कठीण आहे यार. आता मंदारला आम्ही फिरायला घेऊन जातोय अर्नाळ्याला आणि माझ्या मित्राने मला सांगितलं होतं की पे विथ रिंग ऍप आहे ते तू युज करून बघ तुला पैसे वापरायची गरज नाही. तर ते ऍप आम्ही वापरून आज बघणार आहोत की कसं आम्ही विदाऊट कॅश पण फिरू शकतो का. म्हणजे आता मंथ एंड आहे, सगळ्यांकडे पैसे नसतात मंथ एंडला, त्याच्यामुळे ते मंथ एंडचा जो पार्ट आहे तो आपण आनंदात कसा घालवू शकतो ते बघायचं. तर मंडळींनो आज आम्ही चाललोय अंकिताला घेऊन फिरायला मी आणि सौरभ. पण यो माझा व्लॉग असा म्हणूनच टाकलंय सगळ्यांका म्हणजे वाटाक नको मी पण घेऊन चाललोय तू पण घेऊन म्हणलं आणि आम्ही सगळ्या कटकटी लोकांना पुढे पाठवून दिलंय. मोहित वगैरे सगळे पुढे गेले दुसरी गाडी ते हेक्टर घेऊन गेलेत. आम्ही ट्रॅक्टर घेऊन येतोय फिरून जाणार आहोत. मोहित रामनवमीला गेलाय पहिल्यांदा आणि मी फिरून जाते. मुझे तो लगता है की मी ही भगवान आहे. हा हा तसं तसं फील होत आहे त्याला. आज मन फॅन गेले. आज मी दाखवते मिसळ कशी बनवची असता. सगळं मीच बनवते. मी मंदारला घेऊन आले ना खायला. हे आहेत चवीपुरते काय असं मटकी मटकीच चवीपुरती मटकी आपण अशी टाकून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं टाकू शकता. बुंदी पण दिलेली आहे की तुम्ही ह्याच्यात सुद्धा टाकू शकता. याच्यात नको ह्याच्यात टाकू शकता. इथे पाव दिलेले आहेत. हे उगीच टाइमपासला दिले ते नंतर घेऊया. आणि बाद त्याच्यानंतर कांदा हवा तेवढा कांदा. अशा प्रकारे आपली मिसळ रेडी. मंदार आता तू वड मिसळ वड आधी लगीत कोंडाण्याचे नंतर हे पिवळी शेव. मंदार जीवाच्या रामरामाला मिसळ बनवतोय तसं बनवतोय. बस 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 ह्याच्यात टाकू का.
कांदा लिंबू वडगावकर मिसळ इथे आम्ही आलोय आणि खूप छान मिसळ आहे, तुम्ही पण येऊ शकता. हे बघा हे सगळे दुसऱ्या गाडीत आहेत, प्रदीपला घेऊन चाललेत. हो हो भगवती तोबडा दिखा, तोबडा दिखा, हा श्री तोंड दाखव. दिसलं दिसलं, बस झाली जा आता. खाऊ दे म्हणा, चल आधी मेसेज अर्धा तास आधी मेसेज करा, व्हिडिओ कॉल करू की नाही. काय बालडीत ना मिसळ दिले ती संपवची आमका. देखो बालडीत ना मिसळ दिले गरी चिंपाट रे. तुम्हारा घो ये देखो. अरे नाही बघतच नाही तुझ्याकडे, बघतच नाही, खटाटा खटाटा. जेवू दे जेवू दे म्हणून सांगतो सर, भूक लागली. बोलतो मला गुढी पाडव्याला ताजा ताजा फोटो काढलेला सफेद शर्टावर पण होता कामात आला. वाचलंयस नशीब. तर आम्ही सगळेजण रामनवमीच्या निमित्ताने पूजा करण्यासाठी गेलो होतो एका ठिकाणी, आणि तिथे पूजा वगैरे जी काही करायची होती, मोहितला सुद्धा स्वामींची भक्ती कशी करायची वगैरे हे सगळं शिकवायचं होतं, आणि त्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. कारण मोहितला अक्कलकोटला पण घेऊन जायचं आहे, आणि ते सगळं त्याला शिकवणं पहिलं गरजेचं आहे. त्याला आवड आहे पण शिकून घ्यायचं आहे, पण त्याला ते येत नाही, त्यामुळे ते शिकवण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो. अंदर कसं? ऑल गुड. ऑल गुड ऑब्व्हियसली. इंग्लिश बोल मरे असं काय. आहे आहे आम्ही आता जेवायला बसतोय आणि हे असे बसले. थँक यू प्रदीप. असंच पाय चल झालं तर उठ आता. बस अंकिता उठ ना. कोई नहीं ले रहा. बहुत अच्छा है, बहुत टेस्टी है. अंकिता उठ ना. मोहित क्या हुआ? तर मोहितचा आहे आज उपवास, कारण त्याने पूजा वगैरे केली आहे, त्याला सगळं शिकवलं गेलं आहे, आज त्याला उपवास करायला सांगितलंय. त्याच्यामुळे उपवास म्हणजे उपवास नाही, सकाळपासून उपवास, आणि आता आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर त्याला शेवटच्या पंक्तीसोबत बसायचं. खाऊन माझ रे, खाऊन माझ, खाऊन माझ. नाही तुका नाही वाढलं आता की का. किल्लर स्माइल देते किल्लर. मा बोलतो तुला किलर स्माइल दाखव. श्री काल सदम सदमचो ये हॉरिझॉन्टल नाही किया था. हॉरिझॉन्टल नाही.
वो डाल दिया हॉरिजॉन्टल नहीं किया नहीं अच्छा अरे पर तू नहा एक मिनट तू नहा लो ना यो नहाए ना काय काय नहा ले मैं सगळा करून आलो सब किया ब्रश तो चलती गाड़ी में किया माझी गाडी बरी आहे मां काय हो सगळं आहो अंगिला वाक वाक के देख रही है बकरंग कसा वाटतात त्याचा दिसता माझा अर्नाळा बीच अरे तो चालवतोय गाडी इकडे आमची त्याला झोप येते आता प्रदीप गाडी चालवतोय तुला माहितीये का ए थांबा मी यांच्या ये प्रदीप चालवता गाडी चला तर आम्ही काय इसके बाद भगवान के साथ कुछ करने का नहीं जब भी जहां पे भी मिलू पैर पड़ने का तो चालवता गाडी तू नाही चालव ना तो चला चला तो डिकी उघड चांगला आहे तो चल ए थांब रे नाही तो कशाला फायनली सगळं देवाधर्माची काम झाली आहेत आणि आम्ही मंदारला घेऊन चाललोय अर्नाळा बीच वरती ते सुद्धा विदाउट कॅश आमच्याकडे पैसा नाही होय रे आम्ही आता चाललोय अर्नाळा बीच कसं वाटतंय तुला मंदार आम्ही तुला फिरवतो इकडे भारी वाटतंय आणि सकाळपासून आपल्याकडे एक रुपया नाही सगळ्या गोष्टी कॅशलेस करतोय त्याच्यासाठी आम्ही जाऊन आज नवमीचं दुपारचं जेवण जेवून आलो आणि पैसे वाचवलेत आम्ही कॅशलेस झालेले आहेत आमचे तुम्हाला पण जर वाटत असेल तर आम्ही जेव्हा अर्नाळ्याला पोचलो अगदी छोटे छोटे रस्ते मला अगदी घरची आठवण आली आणि इथे रामनवमीसाठी बायका तयार होऊन जात होत्या आणि ते रामनवमीचा उत्सव तिथे होता पण मला तिथे जाता आलं नाही म्हणजे मला असं नंतर कळलं की खूप फेमस इथे खूप छान रामनवमी साजरी केली जाते पण मी म्हटलं की ठीक आहे नॉर्मल रामाचं मंदिर असेल आणि काही प्रोग्राम असतील त्यामुळे आम्ही डायरेक्ट अर्नाळा बीचवरतीच गेलो रिवर्स में डाल के रखू अरे थोड़ ना तुम्हारे पिछवाड़ा घुस जा रहा है काम गया भाई चक्का बात आईला विचारलंस की आमच्याकडे तारा आहे येतो तू चल त्याला सांगते त्याला काय सांगितलं आमच्या उरले बाबू एक छोटी पोलगी आहे ताला तो तुझ्या आपल्या पाठवून येतो गाडी तुम्हाला एक कॉस्ट्यूम ठीक करू मॅडम आमच्या इपीच ऐका जरा काहीतरी बरोबर चल 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 थांब 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 चालू करतो एक दोन तीन अंकिता मैडम उधर है हमारी झगड़े कौन करेगा इसके क्या गोड़ा मैं फिर मैं गांव चली मैं बदल बदल के कभी ये जाए कभी वो जाएगी मैं जा रही हूँ हाँ ये तो जा रही जा रही मैं क्या बनाते क्या अजय चपा चप तर
आम्ही बीचवरती गोला खाल्ला, त्यानंतर भेळ पण खाल्ली, कैरी पण खाल्ली. आणि इथे कैरी कप्तान आम्हाला यांची छोटी मुलगी मिळाली, पण तिला आम्हाला अख्खी कैरी घेतली आम्ही सगळ्यांसाठी मिळून, त्यामुळे ती कट करायला त्या काकी स्वतः आल्या होत्या. आणि मग आम्ही इथे असंच टाइमपास केला, फिरलो. शूट कोण करत आहे आता? हे चाळीस झाले ना, मग हे काय करून घेऊ. ए तुम्ही, हाय डार्लिंग्स, हाय हाय, कसं वाटतंय? मला बाबू भेटला. बाबू भेटला, कसं वाटतंय अर्नाळाला? कसं वाटतंय तुम्हाला फिरायला? मी तुम्हाला एवढं घेऊन आले एवढं लांब मस्त फिरायला, कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय? मस्त वाटलं. पैसे तर मला असं वाटत होत की आम्ही पैसे न घेता आपण फिरू कसे शकतो. मग मी त्याला, जसं की आपण गावात येतो ना, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, तसंच आम्हाला सुद्धा एका ऍप बद्दल माहिती नव्हतं. आणि मी ते मंदारला दाखवलं, त्याचं नाव आहे पे विथ रिंग. आणि त्या ॲपमध्ये तुम्ही 30,000 रक्कम यूज करू शकता, ज्याच्यावरती तुम्ही 0% इंटरेस्टवरती एका बिलिंग सायकलमध्ये तुम्ही ते पैसे वापरू शकता. आणि त्यामुळे मंदार मस्त फिरतोय. आता मंदारला कळलंय की कुठे कुठे फिरायचं आहे, काय ॲप यूज करायचं, असं मी मंदारला मुंबईबद्दल शिकवते आणि हे एक्सप्लोअर करायला शिकवते. फिरू शकतो, मंथ एंड असेल किंवा काही असेल तरी सुद्धा आपण फिरू शकतो. त्यासाठी काही ॲप सुद्धा आहेत ज्याचा मी यूज करायला त्याला शिकवते. तो शिकतोय, मन लावून शिकतोय. आणि तुम्ही हे पैसे म्हणजे काही खरेदी करत असाल तिथे तुम्ही स्कॅन करून ते पे करू शकता, मध्ये स्वतःच्या फोनमध्ये. कुठचा ॲप? रिंग नाही. सो आमचा दिवस संपलाय. कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? मी तुम्हाला फिरवलं अर्नाळा बीच. ए देवदास, कसं वाटलं तुला श्री फिरून? चांगलं वाटलं म्हणजे पैसे नसले तरी आपण फिरू शकतो हे मी तुम्हाला दाखवून दिलं. रिंग रिंग ऍप घेऊन फिरू शकतो. येस. अरे तिला नको मारूस. सो असा आमचा दिवस संपला. आम्ही सगळ्यांनी एक थोडस फिरायचा प्लॅन केला आणि आम्ही फिरायला आलो. आणि त्याला कारण बनले, ते म्हणजे आमचे होणारे दुसऱ्या गुजरातचे जावई. आणि ते गुजरातचे जावई, गुजरातच्या जावयांना आम्ही आज गुजराती शिकवत होतो भगवती कडून. भगवती तारा बापन तारा बापान चंडो चंडो तारा बापानं चड्डो डिलीट करू लागला. सो असा आमचा दिवस संपलेला आहे. आता आम्ही घरी जाणार, घरी जाणार मस्त फ्रेश होणार. परत काही थकलेलं नाही घरी, नाही अडीच वाजवले यांनी झोपायला ना, तर नाव बदलून टाकायचं मंदार शिट्टे वर. काय काय मी काय करतोय सांग? काय नाही, नुसतं मोबाईल घेऊन असतो. तर आता आम्ही घरी जाणार, फ्रेश होणार, त्याच्यानंतर चेंज करून परत आम्ही जाणार सौरभच्या घरी. आणि सौरभच्या घरी जाऊन आम्ही चिकन मटन सगळं आणणार. आज थकली आहे, नाही तर भगवतीने मस्त काय काय बरवलं असतं. आय कॅन कुक. नको 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 त्रास. सो असा होता आमचा दिवस अर्नाळा बीचवरती. कारण बरेच दिवस मी घरी गेले नाही आहे, त्यामुळे विरारला जातच होतो. तर आजूबाजूचा एखादा बीच एक्सप्लोअर करायचं ठरवलं. बीच थोडासा स्वच्छ नाही आहे, खराब आहे, पण सूर्यास्त बघितला की छान वाटतं. सो असा आमचा दिवस तिथे खूप छान स्पेंड झाला.